नाशिकमधील ही दृश्य आपण पाहतो आहोत. नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत आहे. जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. दरम्यान महायुतीचं लोकसभेचं जागा वाटप आता समोर आलेलं आहे. भाजपला सर्वाधिक 28 जागा मिळाल्यात. पालघरची जागा देखील भाजपनं आपल्या पारड्यात पाडून घेतली आहे. शिंदे गटाला 15, अजित पवार गटाला 4, तर रासपला 1 जागा मिळाली आहे. तर महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला आपण पाहतो आहोत. भाजपला एकूण 28 जागा, शिवसेना शिंदे गट 15 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 4 जागा, तर रासपला 1 जागा मिळाली आहे. असं एकूण 48 जागांचं वाटप महायुतीचं आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतो आहोत. यामध्ये भाजपनं सर्वाधिक 28 जागा आपल्या पारड्यात पाडून घेतलेल्या आहेत. शिवसेनेला 15 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस 4 जागा, तर महादेव जानकर हे परभणीमधून रासपचे एकमेव उमेदवार आहेत. अशा प्रकारे एकूण 48 जागांचं महायुतीचं हे जागा वाटप. तर आताच नाशिक, ठाणे त्याचबरोबर कल्याण लोकसभेचे उमेदवार देखील जाहीर करण्यात आलेले आहेत. ठाण्यामध्ये आपण पाहतोय की नरेश म्हस्के, तर कल्याण डोंबिवलीमध्ये स्वतः विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे, आणि अखेर नाशिकच्या जागेचा तिढा देखील सुटलेला आहे. नाशिकमधून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली, आणि त्यानंतर हेमंत गोडसे यांच्या कार्यकर्त्यांचं हा जल्लोष आपण पाहतो आहोत. फटाक्यांची आतषबाजी केली जाते. जोरदार घोषणाबाजी हेमंत गोडसे यांच्या कार्यकर्त्यांकडून सध्या सुरू आहे. अखेर महायुतीमध्ये सर्व 48 जागांचा तिढा सुटलेला आहे. सर्वच जागांचे उमेदवार आता घोषित घोषणा करण्यात आली. हेमंत गोडसे यांच्या नावाची, हेमंत गोडसे यांचे चिरंजीव आहेत. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जल्लोष देखील करण्यात आला. आता काय सांगायला आपण जो उमेदवार घोषित करण्यात आले. मी सर्वात प्रथम तर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, अमितभाई शहा, राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, डॉक्टर श्रीकांत शिंदे, फडणवीस साहेब व महायुतीतील सर्वच घटक पक्षांचे नेते, राष्ट्रीय महायुतीतील सर्वच घटक पक्षांचे नेते सर्वांचे आभार मानतो. आणि जो आमच्यावर हा विश्वास टाकलेला आहे, हा विश्वास आम्ही सार्थ करून दाखवू या निमित्ताने आपल्या निमित्ताने. अनेक दिवसापासून तिढा सुरू होता, अनेक विवाद होते, अनेक भाजपच्या काही दिनकर पाटील सारख्या लोकांनी विरोध देखील करा. काय सांगा, ही जागा पारंपरिक शिवसेनेचीच होती, त्यामुळे आम्हाला निश्चित शिंदे साहेबांवर विश्वास होता की ते जागेसाठी लढा घेऊन ही जागा शिवसेनेला सोडून घेतील. देखील मोठं आव्हान या ठिकाणी असणार आहे. काय सांगा,